हॅलो गाईज वेलकम टू यू पी डी एज्युकेशन काहीच एम एस सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो यावर्षीचा एक्झाम सात एप्रिल दोन हजार चोवीसला कंडक्ट केला जाणार आहे तर गाईज हा एक्झाम या डेटला होईल का की हा एक्झाम पोस्टपॉन्ड होईल या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला क्वेश्चन केलेले आहेत तर गाईज या क्वेश्चनचं आन्सर शोधण्यासाठी मी डायरेक्टली एम एस सेट डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचा आन्सर काय आलंय ते मी आजच्या लेसनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्याचबरोबर एक ऑफिशियली नोटिफिकेशन एम एस सेट डिपार्टमेंटनी प्रोव्हाइड केलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत म्हणजे आजच्या लेसनमध्ये दोन अपडेट एम एस सेट एक्झाम संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत तर गाईज आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला जॉईन करू शकता तिथेही तुम्हाला नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन तर काहीच जो एम एस सी टी एक्झाम दोन हजार चोवीसला ला कंडक्ट केला जातोय या एक्झाम मधील पेपर साठी दहा सराव प्रश्नपत्रिका म्हणजेच दहा डेमो क्वेश्चन पेपर आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत आणि या क्वेश्चन पेपरला आपण सेम टू सेम एम एच सी टामच्याच क्वेश्चन पेपरसारखं तयार केलंय म्हणजे एम एच सी टामचा जसा ओरिजिनल क्वेश्चन पेपर असतो त्याचप्रमाणे आपण क्वेश्चन पेपरची रचना ठेवलेली आहे यामध्ये दहा क्वेश्चन पेपर संच प्लस त्यांचं व्हिडिओ मार्फत एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे आणि पर्टिक्युलर जो क्वेश्चन आहे त्यामधील चार ऑप्शन कुठलं ऑप्शन करेक्ट आहे कुठले ऑप्शन तीन रॉंग आहेत ते रॉंगच का आहेत हे देखील एक्सप्लेन करून दिलं जाते म्हणजे क्वेश्चन पेपर पूर्णपणे डीपमध्ये एक्सप्लेन करून तुम्हाला प्रोव्हाइड केला जातोय तर गाईज हे दहा क्वेश्चन पेपर विथ यांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी फी ठेवलेलं आहे सहाशे रुपये पण एका स्पेशल ऑफरमार्फत तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिटल म्हणजेच या मार्फत तुम्हाला फक्त चारशे अँशर पाहित हे दहा क्वेश्चन पेपर भेटतील तर गाईज हे दहा क्वेश्चन पेपर तुम्हाला जॉईन करायचे असेल किंवा या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद अकरा छत्तीस वीस ब्याऐंशी तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही अधिक माहिती मिळू शकता तर गाईज हे पेपर फर्स्टसाठी आपण डेमो क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करतोय प्लस जो कॉमर्स सब्जेक्ट आहे त्यासाठी देखील आपण एमसीक्यू क्यू सिरीज सुरू करणार आहोत त्याची देखील इन्फॉर्मेशन आहे तर याच नंबरवर तुम्ही मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता तर गाईज आज आपण एम एस सीट एक्झामबद्दल जे अपडेट आहे ते पाहणार आहोत तरी पा सर्वात पहिल्यांदा एम एस सीटचं ऑफिशियल अपडेट काय आहे हे आपण पाहूया बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते पाहिलं असेल किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल फक्त सर्व विद्यार्थ्यांना या अपडेटबाबत कळावं हो, म्हणून आपण ते डिस्कशन करतोय तर गाईज हे पा तरी पा, पा एम एस सीट एक्झाम जो सात एप्रिलला होतोय त्या एम एस सी एक्झामचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरलेत प्लस फी पेमेंट केलेली आहे म्हणजे फॉर्म भरून तुम्ही पेमेंट जर केलं असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट ही एम एस सी डिपार्टमेंटनी ऑफिशियली पब्लिश केलेले आहे आता हे तर अपडेट जुनं झालं पण जे सेकंड अपडेट आहे ते महत्वाचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या लिस्टमध्ये त्यांचं नाव पाहिलं पण त्यांना नाव काही या लिस्टमध्ये त्यांचं भेटलं नाही मग आता या विद्यार्थ्यांनी करायचं काय तर या विद्यार्थ्यांनी जो एम एस सी एक्झामचा ऑफिशियल मेल आहे त्या मेलवर पेमेंटचं क्रीनशॉट शेअर करायचं आहे आता हे पहा हा मेल आय डी आहे या मेल आयडीवर तुम्ही मेल करू शकता इथेच जरी पाच तारीख दिली असेल पण तुम्ही जर लेट हे अपडेट पाहत असाल तरी पण तुम्ही या आयडीवर तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करू शकता डेफिनेटली तुमचं नाव कन्सिडर केलं जाईल कारण ती जी मिस्टेक आहे ती मिस्टेक तुमची नाही आहे तुमच्याकडे जर पेमेंटचा क्रीनशॉट आहे तर डेफिनेटली तुमचं नाव या लिस्टमध्ये यायला हवं होतं पण नाही आलेलं आणि तुम्ही पाच मार्च होऊन गेल्यानंतर हे अपडेट पाहता आहे तरी राहा या मेल आयडीवर तुम्ही डेफिनेटली तुमचं नाव क्रीप पेमेंटचा स्क्रीनशॉट मेल करा ते तुमचं नाव कन्सिडर करतील ठीक आहे म्हणजे मला बऱ्याच विद्यार्थ्यांची मेसेज झाली की सर डेट ही होऊन गेली आता आम्ही मेल करू शकतो का आता आमचं नावचं काय ठीक आहे तर निश्चिंत राहा मेल करा डेफिनेटली ते कन्सिडर करतील आणि आणखी एक गोष्ट सांगाल बऱ्याच विद्यार्थ्यांची मला अशी पण मेसेज झाली की सर या पीडीएफमध्ये आमचं नाव नाही पण होतं काय माहिती आहे विद्यार्थ्यांनो ही जी पी डी एफ आहे या पी डी एफची साईज खूप मोठी आहे म्हणजे या पी डी एफला पेज पाहतो कितीत तीन हजार पाचशे चौसष्ट पेजची पी डी एफ आहे आणि तुमच्या फोनवर जर तुम्ही सर्च बारनी नाव सर्च करत असाल तर कदाचित ते सर्च होणार नाही असून देखील कारण इश्यू असतो रॅमचा ठीक आहे आपण पाहिलं ना आय सी टीमध्ये रॅम तर रॅम तुमचा क्लिअर नसेल रॅम जास्त नसेल मोठा नसेल तर तुमचं नाव सर्च होण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांची मला मेसेज आली की सर आमचं या पी एफमध्ये नाव नाही आहे पण त्यांचा रोल नंबर मी ज्यावेळेस त्यांना विचारतो आणि मी ज्यावेळेस त्यांचं नाव सर्च करतो तो मला नाव भेटतं ठीक आहे म्हणजे तो इश्यू तुमच्या फोनचा आहे एक फोन चांगला चांगला रहम, तर फोन तुमचा चांगल्या रॅमचा पाहिजे चांगला रॅम म्हणजे सिक्स रॅम सिक्स जी बी रॅम प्लस पाहिजे तर डेफिनेटली नाव भेटेल आणि फोर जी बी रॅम असेल तरी पण भेटेल पण नाव सर्च केल्यानंतर बारमध्ये तुम्ही सर्च करताना सर्च केल्यानंतर पाच मिनटं वेट करायचं नाव ॲटोमॅटिकली तुमचं हायलाईट होईल लगेचच रिझल्ट येईल याची खात्री नसते कारण खूप मोठी पिडीएफ आहे ठीक आहे नाव सर्च व्हायला वेळ लागतो तुम्ही नाही भेटत एकदा पी सीवर ट्राय करा पी सीवर ते सर्च करून कंट्रोल एफनी सर्च करा नाव भेटतंय का पाहा आणि तरी जरी नाही भेटलं मग तुम्ही मेल करा म्हणजे मेल करण्याची घाई करू नका पहिले नाव नाहीच येणार हे कन्फर्म करा दोन तीन वेगवेगळ्या मार्गाने शोधा फोनचा पण विषू बऱ्याच दर त्यांचा असतो फोनची रॅम कमी असेल तर नाव लवकर सापडत नाही हे लक्षात घ्या ठीक आहे तर हे अपडेट होतं बऱ्याच जर त्यांनी मला मेसेज केली की सर आमचं पी डी एफमध्ये नाव नाही आहे पण मी ज्यावेळेस सर्च केलं त्यावेळेस त्यांचं नाव भेटलं मग इशू आहे फोनचा ठीक आहे फोन त्याला चा। चांगला चला हवा आहे कारण पी डी एफचे पेजेस खूप जास्त आहेत आणि यावर्षी किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं हे पण आपल्याला जर कळते पा तर यावर्षी एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले आहे म्हणजे कॉम्पिटिशन कोणासोबत आहे एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे बेचाळीस विद्यार्थ्यांसोबत ठीक आहे तर हे किती आपल्याला कळतंय आता जे मेन अपडेट आहे ते म्हणजे सेट एक्झाम पोस्टपाड होईल का तर मला बऱ्याच एकदा त्यांची मेसेज झाली की सर सेट एक्झाम पोस्टपॉन्ड होईल का ठीक आहे निवडणूक जवळ आल्यात मग निवडणूक एक्झाम पोस्टपाड होऊ शकतो का तर याचा आन्सर युनिव्हर्सिटीनी नो असं दिलं आहे ठीक आहे कारण युनिव्हर्सिटीचा आत्ताच्या कंडिशननुसार आत्ताच्या सिच्युएशननुसार आन्सर आहे नो म्हणजे सेट एक्झाम सात एप्रिललाच कंडक्ट होईल असं त्यांचं म्हणणं आहे पण इन केस अनसर्टन्टी आली तर एक्झाम पोस्टपाड होऊ शकतो पण आता त्यांचं म्हणणं आहे नाइंटी नाईन पर्सेंट एक्झाम पोस्टपाड होणार नाही सात एप्रिललाच एक्झाम होणार आहे कारण एक्झाम हा वनडे आहे आणि त्यातून संडेला आहे ठीक आहे म्हणून एक्झाम हा पोस्टपॉन्ड होणार नाही असं युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे आणि जरी पोस्टपॉन झाला तर जास्त काय पोस्टपांड होणार नाही एक ते दोन आठवडे मॅक्झिमम पोस्टपॉड होऊ शकतो आणि झाला ना पोस्टपॉड तर ती आपल्यासाठी गुड न्यूज असते लक्षात ठेवा कारण तुम्ही एक्झाम सात एप्रिलला आहे या दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहात आणि जर पोस्टपॉन झाला तर प्रॅक्टिससाठी आपल्याला जास्त टाईम भेटतो म्हणजे बोनस मार्क भेटतात तुम्ही असं कन्सिडर करायचं सात एप्रिलला एक्झाम झाला असता तर मला एकोणपन्नास टक्के पाडणार होते एक्झाम पोस्टपॉन झालाय तर माझे पर्सेंटेज वाढले पाहिजे असं थोडंसं अजून करायचं आणि त्यानुसार आणखी अभ्यास करायचा ठीक आहे म्हणजे जिथं आपल्याला एक दोन मार्कांची भीती आहे एक दोन पर्सेंटवरून आपण जाऊ शकतो अशी जर तुम्हाला भीती असेल तर ती भीती त्यामार्फत दूर करायची एक एक्झाम पोस्टपॉन झाला तरी पण व्हेरी गुड नाही झाला तरी पण व्हेरी गुड ठीक आहे म्हणजे एक्झाम लवकर झाला तर टेन्शन एकदाच संपत एक्झाम देऊन रिलॅक्स होता नाही एक्झाम झाला उशीर झाला एक्झामला तरी पण एक अभ्यास करण्याला चान्स आहे ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे असा अप्रोच करायचा आणि अभ्यास करायचा बाकी नाईन्टी नाईन पर्सेंट एक्झाम पोस्टपॉन होणार नाही आहे सात एप्रिललाच एक्झाम होईल या दृष्टिकोनातून अभ्यास चालू ठेवा आणि एक सजेशन असेल प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर एकही सोडू नका सर्व प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर प्रॉपर कव्हर करून जा पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल ठीक आहे प्रि इयरचे क्वेश्चन पेपर कुठे भेटतील पहा ही वेबसाईट आहे ना इथ दिले क्वेश्चन पेपर सर्व प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत इथं आन्सर की सर्व आन्सर की इथे अवेलेबल आहेत हे डाउनलोडिंग करा फ्री आहे सर्व वाचा ठीक आहे सर्व सोडवा यातून तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि तुम्हाला कळेल की क्वेश्चन कशा पद्धतीने येतात आणि पेपर फर्स्टची तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची असेल प्रॅक्टिस म्हणतोय मी कारण पूर्ण कोर्स आत्ता कवर होणं पॉसिबल नाही आहे आपण कोर्सही सुरू केलेला आहे पण आत्ता जॉईन होऊन तुमचा जास्त काही त्या ठिकाणी उपयोग होणार नाही मग प्रॅक्टिससाठी तुम्ही डेमो क्वेश्चन पेपर आहेत पेपर फर्स्टचे ते जॉईन करू शकता त्या संदर्भात इन्फॉर्मेशन असेल तर या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर काहीच दोन अपडेट आपण आज डिस्कशन केलेत एक ज्या विद्यार्थ्यांना नाव भेटत नाही ते अजूनही त्या मेल आय डीवर मेल करू शकता आणि नाव भेटतं आहे की नाही हे दोन तीन वेळ तुम्ही खात्री करा त्यानंतर मेल करा आणि सेकंड एक्झाम हा पोस्टपॉन होणार नाही असं युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे ठीक आहे तर काहीच हा व्हिडिओ संपूर्ण पहिला त्याबद्दल थँक्यू सो मच